बायको करून सुखी झाला असा जगात कोणी नाही ना। रावणाला 80,000 बायको होते, किती होते? 80,000। 1,00,000 पोर, 16,00,000 नातू, सगळी लोकसंख्या 3,40,000। आम्हाला एकच आहे, पण आमची 80,000 वरची एकच आहे मॅडम। पण रावणही आपल्यासारखा नव्हता, रावण रावण एका सुद्धा बायकोची ताप नव्हती, नवऱ्यासमोर खोकायची खोकायची खोकायची, तुमचं बरं आहे ना, खोकायची। एका सुद्धा बायकोची ताप नव्हती, नवऱ्यासमोर पदर पाडायची, पदर 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 पदर। तुम्ही ना करू, तुम्हाला म्हटलंच नाही, मी रावणांच्या बायकाच लय अवघड आहे आमच्या बायको, चूक तुमची नाहीच, चूक यांची। महाराज जीवनामध्ये बायको करू नये अशा मताची मी नाही, बिन्नास्त बायको का, इकीत नाही भरलं वंचार का, काही मला भेटतं तेवढ्या करा, पण गुंतू नका हो। माणसाचं असं असतं ना, माणसाला नवीन नवीन वाटत, हे देव रे देव रे माझी बायको तो माझी बायको तो सांगत ती काम रोज रोज ऐको रे, खोटं नाही बोलत, सिद्ध करून दाखवते। इथं एवढे पुरुष मंडळी एक एक पट्ट्यानं हातवारी करायचा, त्यांना सिद्ध करून दाखवायचं, लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही, बुरावली सगळी बायकोचं ना ऐकणार, एक तरी एक तरी ज्याची बायको इथं आहे त्याची तर ताकद नाही, पण ज्याची घरी आहे त्यांनी तरी प्रयत्न करा। अवघड आहे महाराज, अवघड आहे, करा करा संसार करा, बिन्नास्त करा, असो नाही संसार, जीवा भेटू कधी वेदशास्त्र हारी पाहिजे असेल करा हो महाराज, पण बायको करण्यात पण फरक असतो, उग केली म्हणून करायची नाही, करायची ना महाराज व्यवस्थित, संसार नीट नेटका झाला पाहिजे। पहिली गोष्ट तर संसार दुःखाचा आहे, त्यामुळे तो चांगलं होणं फार अवघड आहे। आणि आजकाल असे जोड्या लावतो नवरा बायको, आजकाल नवरा बायकोचं नातं जास्त काळ टिकत नाही, त्याचं कारण नात्यामध्ये विश्वास नाही, विश्वासाशिवाय नातं टिकत। 10-15 वर्षापूर्वी असं कधी असायचं का, 10 माणसात नवरा बायकोच्या हातात हात धरून चालायचा का, म्हणजे याचा अर्थ त्याच त्याच्या बायकोवर प्रेम नव्हते असं होत का, प्रेम होत पण काय होता, विश्वास। 10 हातावर जरी म्हातारी महाग असली तरी म्हातारा कधी महाग वळून लागत नव्हतं, म्हातारी आली का नाही त्याला विश्वास होता। आपल्या पावलावर पाऊल देऊनच येणार, नजर खाली असणार, डोक्यावर पदर असणार, त्याला म्हणायचं विश्वास। आणि आजकालची बघा गाडीवर अशी बसते मधन हवा जायला सुद्धा जागा राहत नाही, म्हणजे लईच प्रेम आहे असं नाही, विश्वास नाही। महाराज विश्वास ठेवा, आता बायको नवऱ्याचं सोडा, पण भक्तांना आणि भगवंताचं नातं टिकवायचं असेल तर विश्वासाशिवाय पर्याय, विश्वास एवढा पाहिजे की त्यांना मला न मागता दिलं पाहिजे, मी मागावं अशी वेळ माझ्यावर येता कामा, इतका विश्वास पाहिजे। विश्वास बघा, सुदामा आणि सुशीला, सुदामांची बायको सुशीला, दोघांची चर्चा चालू, सुदामाला सुशीला आता सांगतात, स्वामी खायला घरी आणण्याचं कळ नाही, बायको म्हणून कधी काही मागितलं नाहीये, पण आता लेकरांचे हे हाल, आई म्हणून मला भगवत विनंती करते, द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, थोडस मागा देईल। सुदामा सांगतायत त्याला माहीत नाही असं काहीच नाही, त्याला सगळं माहित आहे मी कुठल्या अवस्थेत, पण मला या अवस्थेत बघून जर त्याला आनंद वाटत असेल तर मी आयुष्यावर असाच राहायला तयार आहे। त्याला भगवंतावरचा विश्वास म्हणतात, आणि त्या विश्वासाखातर मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने अर्पण केली। सुनते ही तोड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहे से, सुदामा को मोहन हुआ कंपनी को नहीं अचंबा, Thank you.
तुम्हीच येता म्हणताय की देवावर विश्वास पाहिजे, देवाला मागितलं नाही पाहिजे. मग नामदेवराय भगवंताला का मागतात? नामदेवराय मागतात ते मागणं नामदेवरायांसाठी नाहीये. नामदेवराय मागतात ते मागणं तुमच्या आमच्यासाठी आहे, दासांसाठी आहे, भक्तांसाठी आहे. पण हे मागणं लागू होण्यासाठी आधी भक्त व्हावं लागेल. भक्त होण्यासाठी आधी एकनिष्ठ व्हावं लागेल. एकनिष्ठता फार महत्वाची आहे. आमचं कसं आहे, सोमवारी माधव मंगळवारी आंबाबाईन रविवारी खंडोबा म्हणून कधी जमत नाही. एकनिष्ठता पाहिजे, त्याशिवाय देव ओळखू येत नाही, देव भेटत नाही. एकनिष्ठता एवढी पाहिजे. नामदेवरायांना पांडुरंग प्रसन्न झाले आणि मग पांडुरंगाने विचारलं, नामा मागायचं ते माग. नामदेवराय म्हणले, देवा एक वचन पाहिजे, मी तुला सोडून जायचं नाही आणि तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं. कळलं का? कळलं काय वचन मागितलं? मी तुला सोडून जायचं नाही आणि तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं नाही. ठरलं वचन झाल्या झाल्या. दोन तीन दिवसांनी ज्ञानोबाला भगवंताकडे आले आणि देवाला सांगतायत, देवा तीर्थयात्रेला जायचंय आणि इच्छा अशी आहे की नामदेवरायांनी सोबत यावं. नामदेवरायाला तसं म्हणल्यानंतर पांडुरंग म्हणले, घेऊन जा. मग नामदेवराय म्हणतायत, देवा काय पाहिजे का तो आता ठरलंय की नाही आपलं, मी तुला सोडून जायचं नाही आणि तू मला तुला सोडून जाऊ द्यायचं नाही. देव म्हणला, सत्यत आल्यापासून आपला असच. कळलं का? कळवून येणं गरजेचं. नाही तसं काही म्हणजे नाही पांडुरंग. पांडुरंग म्हणले, हे बघ बोलवायला कोण आलंय? हे सुद्धा तेवढंच महत्वाचं. महाविष्णूंचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जायला काही हरकत नाही पण बोलवायला येणारा तेवढा चांगला पाहिजे. जर बोलवायला आमदार आला तर ताटातलं उठून आपण जाणार, पण जर बोलवायला सरपंच आला तर थोडा विचार करणार. फरक पडतो की नाही? आणि जर बोलवायला बायको आली मग तर विषयच नाही, दोन घास वाढवला. बोलवायला कोण आलाय हे जास्त महत्वाचं आहे. कुणाच्या संगतीत आहे हे जास्त महत्वाचं आहे. संगती की पांडुरंग शिवाय स्वप्ने महाराज, संगत अशी असावी संतांची संगती म्हणून मार्ग गती आकडाला स्वीकृती करत आणि प्राप्तीची उपाय धराय संतांचे ते पाय. संगत असावी लगे मुक्ती धर संपला संत संगती सदा. संगत चांगल्याचीच असावी म्हणजे फायदा होतो. संगत चांगल्याची असेल तर फायदा होतो, नाही तर तोटाच तोटा. आणि जर नाही फायदा झाला तर बोलता येते. आता काय झालं माहितीय का? नामदेवराय आयुष्यभर देवाच्या पलीकडे कुणाचाच विचार नाही केला. नामदेवरांनी फक्त पांडुरंग एक पांडुरंग. आणि त्यावेळेस सगळ्यांची जेवणाची बैठक बसली आणि गोरपा काका म्हणले की मला जरा थापटणं मारून बघायचंय कोण कच्च आहे कोण पक्क आहे. ज्ञानोबांकडे पहिलं मारलं व्यवस्थित आहे आणि मारता मारता ज्यावेळेस नामदेवरांवर वेळ आली, नामदेवराय भगवंताला म्हणताय, देवा हा कसला नियम? आयुष्यभर तुझ्यासोबत राहिलो, तुझं चरण सोडणार नाही. एकनिष्ठ कधी दुसऱ्या देवाकडे बघितलं नाही, दुसऱ्या देवाचं नाव घेतलं नाही आणि हा कोण गोरा कुंभार माझी तपासणी करतोय कसाय का पक्काय? देव म्हणले, बाबा जसा तू आहे तसा तो आहे करू दे. म्हणजे रे नामदेवला म्हणलं, देवा हे चुकीच आहे, आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं ह्यानी माझी परीक्षा घ्यायची. हे म्हणजे असं झालं आयुष्यभर सरपंच सर्व घ्यायचं, शेततळ आम्हालाच नाही घेतायचं. हे म्हणजे असं झालं. सरपंच म्हणा, नाही बाबा तुझ्याकडे जमीन जास्त आहे, तुझं नाव येत नाही, मग तू कशाला आहेस? मग तू कशाला आहेस? आयुष्यभर तुझ्यासोबत मी माझी काशी केली आणि तू म्हणतो तुलाच घेतच नाही, तू म्हणतो तुझ्या घरात धान्य जाणार नाही, मग तुझ्यासोबत राहिलोच कशाला? राहिलोच तो एक तास. हेच नामदेवाला म्हणतात, तुझ्यासोबत राहिलोच कशाला? गोरबा काका म्हणले, देवा हे तर जरा कच्चच दिसत, त्याला जरा सांगा. महाराज इतके नामदेव एकनिष्ठ होते पण गुरु शिवाय जमलं नाही. ज्यावेळेस विसोबा केकरांचे शिष्य बनले ना तेव्हाच जमलं. गुरु लागतो, मार्गदर्शन लागत. इतके नामदेव एकनिष्ठ होते. ज्यावेळेस ज्ञानोबाला घ्यायला आले, देव म्हणले घेऊन जा आम्हाला. नामदेवराय म्हणले, देवा हे चुकीच आहे, मी जाणार नाही. ते म्हणले, हे बघ बोलवायला कोण आलंय महत्वाचं आहे, जाणं गरजेचं आहे, जावंच लागेल. ठीक आहे जातो, पण लक्षात ठेव कटेवर एक कळ नाही ज्या देवाचे
तयार न घेई मी तयाचं दर्शन त्या देवाचं आपण दर्शन येणार ज्याचे करकटेवरी ठेवून अशाच देवाचं दर्शन घेणार किती भी बोंबलत फिरणार पण दर्शन याचं घेणार ज्याचे कटेवरी थोडक्यात काय तर पांडुरंगाचंच घेणार आमचं तसं आहे का आम्हाला एखादा दगड जरी लाल दिसला तर आम्ही पटकन हात जोडतो असं आमचं आम्हाला वाटतं ही नाही तर ती ती नाही तर ती ती नाही तर ती कोण तर पावन ना असं पाव पाव करून कधी फोन पावत नाही जेव्हा एकनिष्ठता असेल तेव्हाच देव दिसतो मग दासत्वाकडे एकनिष्ठता असली पाहिजे एका गाऊ आम्ही विठ्ठल वाचणार आम्ही का ते काम नाही येत आपला तो एक देवा कोण नाही घ्यावा ते मी जीवास पण तेव्हा तू माझा आहेस तूच माझा आहेस म्हणून तुझ्याकडेच मला मागण्याचा अधिकार आहे म्हणून मी तुझ्याकडेच मागतो पण मागणं माझ्यासाठी नाहीये तुमच्यासाठी आहे पण ते मागणं तेव्हाच लागू होईल जेव्हा हरिदास व्हाल हरिदास होणं थाईच वैसुनी करा एक चित्त आणि आनंद आणावा संसार करून कधी देव भेटत नाही आणि पहिली गोष्ट संसार होत राहतो परमार्थ करावा लागतो गरज नाहीये परमार्थ संसार करायची आता गेला पंजाब मेला बापा बसना तर गेला बघता बघता नातू पंतू तोही तैसाची झाला पण एखादा महाराज बनवायला ते काही संसारासारखं होत नाही त्याला कष्टच लागत म्हणून परमार्थ करावा लागतो संसार होत राहतो परमार्थ करायचा पण केल्यासारखं करायचा नाही करायचा ना असा करायचा की देवालाही आपलं नवल वाटलं पाहिजे आणि जर तुम्ही तसे भक्त झाला तसा परमार्थ केला तर तुम्हाला तुमची काळजी करायची गरज नाही आणि तसंही आपलं काहीच नाही हो करणारा तू आहे फार सुंदर काव्य आहे बघा मीरापकी कृपा से सब काम होई हाय करते हो तुम कन्हैया मेरा नाम होई हाय मीरापकी कृपा से सब काम होई हाय देवा मी करत काहीच नाही पण नाव माझं होत आहे पण त्याच नावाला माणसं बोलतात थोडं येऊ द्या हो थोड एक राग आला की तर काल फिकून मारायला तयार असतो माणूस थोडं येऊ द्या थोडं एक श्लोक आला की वाटत माझ्यासारखा योगीच दुसरा नाही थोडंच येऊ द्या त्या थोड्यालाच माणसं लय समजतात मला संतांची भाषा सगळं करून काय होती मज पामरा काय थोरपण पायीची वाहन पायी हे जर तुकोबाराय म्हणत असतील तर आपण कुठे कुठे आपण ते तुकोबाराय ज्यांना केलेला पांडुरंग